दिसायला सुंदर आणि चवीला तितकाच चविष्ट असा रोज केक बनवून तयार आहे अस्मिताज आणि लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीजचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील मँगोचा सीझन चालू आहे आणि मँगो मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर मँगो रोज केक झालाच पाहिजे या व्हिडिओमध्ये संपूर्ण कृती मी दाखवली आहे केक स्पॉन्ज बनवण्यापासून तर पेटर डेकोरेट करेपर्यंतची हा केक बनवायला अगदी सोपा आहे पण परफेक्ट होण्यासाठी खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा सगळ्यात आधी आपण केकचा स्पॉन्ज बनवून घेणार आहोत त्यासाठी मी एक वाटी दही घेतलं अर्धा कप पिटी साखर वन फोर्थ कप ऑइल कुठलंही ऑईल वापरा पण अनफ्लेवर्ड ऑइल वापरा इथे मी सनफ्लावर ऑइल घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सर्व साहित्य केक तयार करताना लागणारे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते रूम टेम्परेचरवरचेच असावेत त्यामध्ये अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स मी घातलं वन फोर्थ टी स्पून सॉल्ट व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ड्राय इन्ग्रेडियंट्स आता आपण गाळून घेणार आहोत त्यासाठी मी एक कप मैदा घेतला आहे एक चमचा बेकिंग पावडर वन फोर्थ टीस्पून बेकिंग सोडा छान मिक्स करून घेऊयात ड्राय इन्ग्रेडियंट्स गाळल्यामुळे बॅटरमध्ये एअर इनकॉर्पोरेट होते आणि केक हा स्पॉन्जी तयार होतो त्यामुळे नेहमी ड्राय इन्ग्रेडियंट्स गाळूनच घ्यायचे आहेत सर्व इंग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकाच डायरेक्शनने फिरवायचं आहे स्पॅच्युला अर्धा कप दूध मी घातलं बॅटर घट्ट झाल्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात दूधसुद्धा आणि यामध्ये एक पिंचं फूड कलर मी घालते आहे हे ऑप्शनल आहे नाहीतर तुम्ही याऐवजी मँगो पल्पसुद्धा घालू शकतात परफेक्ट बॅटर बनवून तयार आहे एकूण अर्धा कप दूध मी वापरलं आहे केकचं भांडं मी आधीच ग्रीस करून ठेवलं आहे बेकिंग पेपर लावून जर पेपर नसेल तर तुम्ही याऐवजी मैदाही डस्ट करू शकतात काही हरकत नाही केकचं भांडं जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कुकरच्या स्टीलच्या डब्यातसुद्धा हा केक बनवू शकतात बबल्स रिलीज होण्यासाठी एक तर दोनदा केकटीन टॅप करून घ्यायचं आहे एक जाडबुडाची कढई मी दहा मिनिटे मीडियम फ्लेमवर प्रिहीट करून घेतली होती कढई नसेल तर तुम्ही याऐवजी एक जाडबुडाचे पातेलेही वापरू शकतात केक बेक करण्यासाठी झाकण बंद करून सुरुवातीला पहिले दहा मिनिटे केक हा मोठ्या फ्लेमवर बेक करायचा आहे आणि नंतर तीस मिनिटे मीडियम फ्लेमवर बेक करायचा आहे चाळीस मिनिटे झालेले आहेत बघूयात आता केक झाला आहे की नाही त्यासाठी मी एक स्क्युअर घेतली आहे बघा कोरडी निघाली आहे केक छान बेक झालेला आहे केक वीस मिनिटे गार होऊ देऊयात त्यासाठी मी स्टँडवर ठेवला आहे आणि नेहमी कवर करून ठेवायचं आहे म्हणजे केक हा छान मॉइस्ट राहतो ड्राय होत नाही वीस मिनिटे झालेली आहेत त्याच्या कडा मोकळ्या करून घेऊयात चाकूच्या सहाय्याने आणि केक केकटीनमधून केक काढून घेऊयात बटर पेपर अगदी सहज निघतो आहे केक सरळ करूयात आता मस्त बेक झालेला आहे केक बघू शकतात रंग तर अप्रतिम दिसतो आहे आणि सॉफ्ट आणि स्पॉन्जीही बनलेला आहे केकचे दोन लेअर मी करणार आहे तुम्ही याऐवजी तीन लेअरही करू शकतात त्यासाठी चाकूने निशान लावून घेते आहे म्हणजे केक कापायला सोपा जातो रोज केक बनवण्यासाठी केकचा आकार हा डोमशेप हवा असतो आणि योगायोगाने माझा केक हा तसाच झालेला आहे त्यामुळे मला विशेष आकार द्यायची गरज नाही आहे केक छान दोन लेअरमध्ये डिवाइड मी करून घेतला आहे त्याला आता आपण शुगर सिरप लावूयात दोघं लेअर्सला शुगर सिरप लावल्यामुळे केक हा छान सॉफ्ट होतो आणि खाताना ड्राय जाणवत नाही व्हिपिंग क्रीम तयार करून घ्यायची आहे त्यासाठी हे बाऊल मी अर्धा तास फ्रीझरमध्ये गार करून घेतला आहे आणि एक कप क्रीम मी इथे घेतली आहे बीटरच्या सहाय्याने क्रीम छान फेटून घ्यायची आहे सुरुवातीला स्पीड हा लोच ठेवायचा आहे दोन मिनिटे आणि नंतर त्याचा स्पीड हाय करायचा आहे क्रीम गोड असल्यामुळे इथे मी आयसिंग शुगर वापरली नाही आहे नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम मी इथे घेतलं आहे आणि अवघ्या चार मिनिटातच तुम्ही बघू शकतात मस्त स्टिप पिक्स फॉर्म झालेले आहेत आपलं क्रीम रेडी आहे आता मँगो रोज केकसाठी मी अर्धा डझन हापूस आंबे वापरले आहेत एक दोन आंबे हाताशी ठेवायचे आहेत एक्स्ट्रा लागले तर आणि आंबे घेताना महत्त्वाची टीप म्हणजे खूप पिकलेलेही नाही आणि खूप कच्चेही नाही मिडियम असावेत आंबे आंबे स्वच्छ धुवून घेतले आहेत मी त्याचा वरचा पार्ट काढून घ्यायचा आहे आणि सिरेटेड नाईफ वापरायची आहे आंब्यावरची साल काढण्यासाठी प्लेन नाईफने आंब्यावरची साल पटकन निघत नाही म्हणून अशी सिरेटेड नाईफ मी वापरली आहे सर्व साल मी आंब्यावरची काढून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही शक्य असेल तर हापूस आंबेच वापरायचे आहेत हा केक बनवण्यासाठी आंबा अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे दोघंही बाजूने आंब्याची ही जी साईडची बाजू आहे याचेही छोटे तुकडे मी करून घेणार आहे केकमध्ये टाकण्यासाठी सिरेटेड नाईफच्या मदतीने आंब्याच्या पेटल्स मी आता बनवून घेत आहे त्यासाठी सुरुवातीचा हा पोर्शन टाकून द्यायचा आहे खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही मीडियम स्लाइस ठेवायच्या आहेत आंब्याच्या पेटल्स तयार करताना बघा छान पेटल्स तयार आहेत केकला लावण्यासाठी पेटल्स ह्या लागतील तशाच बनवायच्या आहेत जर तुम्ही खूप बनवून ठेवल्यात तर नंतर त्या खराब होतात केकचं आयसिंग आता मी करून घेणार आहे त्यासाठी केक बोर्डवर थोडंसं क्रीम लावायचं आहे म्हणजे केक हा छान चिपकून राहील हलणार नाही खालची लेयर मी ठेवली व्हिपिंग क्रीम छान कोट करून घ्यायची आहे ह्या लेअरला क्रीम क्रीमवर मॅंगोचे छोटे तुकडे टाकूयात केक खाताना मॅंगोचे हे तुकडे एकदम अप्रतिम लागतात वरची केकची लेयर मी आता ठेवून घेतली आहे आणि हलक्या हाताने प्रेस करून घ्यायची आहे व्हिपिंग क्रीम लावून वरचा पूर्ण लेअर हा आता आपण कोट करून घेणार आहोत साइडला ही व्यवस्थित व्हिपिंग क्रीम लावायची आहे कारण क्रीम असेल तर त्यावर पेटल्स या चिपकून राहतील केकला फर्स्ट कोट करून झालेला आहे याला आता आपण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवूयात सेट होण्यासाठी केक मी फ्रीजच्या बाहेर काढला आहे आणि आता पुन्हा सेकंड कोट मी लावून घेणार आहे व्हिपिंग क्रीमचा व्हिपिंग क्रीम मी अगदी कमी वापरते आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही खूप जास्त प्रमाणात ही व्हिपिंग क्रीम वापरू शकतात केक कोट करण्यासाठी केकची फिनिशिंग छान नाही झाली तरी काही हरकत नाही आहे कारण आपल्याला केक हा पूर्ण मँगोच्या पेटल्सनेच कवर करायचा आहे केक मी आता डेकोरेट करणार आहे त्यासाठी मी एक पेटल घेतली आहे आणि खाली बेसला ठेवते आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने दुसरी पेटल घेऊन ती पहिल्या पेटलला ओव्हरलॅप करायची आहे ह्या पद्धतीने पुन्हा तिसरी पेटल घेऊन सेम पद्धतीने ओव्हरलॅप करायची आहे आणि पूर्ण केक आपल्याला असाच कव्हर करायचा आहे पेटल्स ठेवताना अगदी हलक्या हाताने हाताळायच्या आहेत नाहीतर त्या खराब व्हायची शक्यता असते आणि सेम पद्धतीने एकावर एक अशा ठेवत जायच्या आहेत पूर्ण एक राऊंड मी तुम्हाला दाखवते आहे इथे व्यवस्थित बघा खूप सोपे आहे हे करायला काही कठीण नाही, नाही। आहे पेटल्स कापताना फक्त खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही मीडियम कापायच्या आहेत म्हणजे त्या खराब होत नाहीत पूर्ण एक राऊंड माझा इथे लावून झालेला आहे ह्याच पद्धतीने पूर्ण केक मी कवर करणार आहे वरच्या पेटेल ठेवताना त्या उभ्या ठेवायच्या आहेत आणि बघता बघता आपला पूर्ण केक हा कवर झालेला आहे बघू शकता तुम्ही मधली पेटेल ठेवताना फोल्ड करून ह्या पद्धतीने ठेवायची आहे सर्व पेटल्स लावून झालेल्या आहेत बघा किती सुंदर दिसतो आहे ना केक त्याला अजूनच सुंदर बनवण्यासाठी त्यावर मी सिल्वर बॉल्स टाकते आहे मॅंगो आईस्क्रीम मँगो हार्ट शेप केक मँगो शिरा मँगो मस्तानी मँगो लस्सी अशा बऱ्याच रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे नक्की भेट द्या माझ्या चॅनलला या मॅंगो सीझनमध्ये हा मँगो रोज केक नक्की एकदा बनवून बघा आणि कसा झाला मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूयात एका नवीन रेसिपीसहित धन्यवाद